नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये आपलं स्वागत। कोल्हापुरी पदार्थांनी सगळ्यांनाच भुरळ घातली आहे, व्हेज असो की नॉन व्हेज। कोल्हापुरी पदार्थ म्हणलं की सगळ्यांना तो आवडतोच। कोल्हापुरी पदार्थात सगळ्यात वरचा नंबर असलेला तांबडा रस्सा कसा करायचा हे आज आपण पाहूया। मूळ कोल्हापुरी तांबडा रस्सा मटण वापरून केला जातो, पण सध्या आरोग्याच्या दृष्टीने मटणपेक्षा चिकनचा वापर जास्त होतो, म्हणून मी चिकन वापरून तांबडा रस्सा करणार आहे। या जाड कढईत 1 ते 1.5 टेबलस्पून तेलावर मध्यम आकाराचे 3 मोठे मोठे चिरलेले कांदे परतून घेऊया। कांदा थोडा लालसर आणि ट्रान्सपरंट झालाय। आता आपण गॅस बंद करूया। कांदा थोडा थंड झाला की आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। कांदा थंड झालाय, आता आपण वाटण्याचा सगळा मसाला काढून घेऊया। हे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 1 टीस्पून आलं, 10-12 लसूण पाकळ्या, 4-5 लवंगा, 1/2 टेबलस्पून जिरं, 4-5 टेबलस्पून तीळ, 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, 6-7 मिरे, दालचिनीचे असे छोटे छोटे तुकडे, 1 जायपत्री, 1/2 जायफळाचे छोटे तुकडे, 1/2 वाटी गावरान कोथिंबीर आणि आपण मगाशी परतून घेतलेला कांदा, हे सगळं घालून मिक्सरवर अगदी छान बारीक वाटून घेऊया। सुक्या खोबऱ्याबरोबरच यामध्ये आवडीप्रमाणे 1/2 वाटी ओलं खोबरंही घालता येईल। मसाला छान बारीक झालाय। साधारण 1/2 ते 1 वाटी तेल गरम करून त्यात हा मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतूया। या मसाल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तयार कोल्हापुरी चटणी किंवा मसाला। ती तुम्हाला खात्रीच्या ठिकाणाहूनच घ्यावी लागेल। आपण आता ही 4-5 टेबलस्पून कोल्हापुरी चटणी यात घालून परतूया। मिश्रण जसजसं व्यवस्थित परतलं जाईल तसतसं याला छान रंग येईल। मी कधी कधी मिक्सरवर बाकी मसाला वाटताना त्यातच कोल्हापुरी चटणी मिक्स करते, त्यामुळे मसाला जास्त छान मिळून येतो असं मला वाटतं। हे पहा, आता थोडं तेलही सुटलं आहे आणि रंगही कसा मस्त खुलला आहे। आता आपण यासाठीचं चिकन शिजवून घेऊया। हे 1/2 किलो चिकन आपण साफ करून घेतलंय। त्याला 2 टेबलस्पून दही, हळद, 1/2 टीस्पून आलं लसूण पेस्ट आणि थोडं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा, चिकनला सगळा मसाला व्यवस्थित लागलाय। या जाड मोठ्या पातेल्यात आपण 1 टेबलस्पून तेल घालून ते तेल सगळीकडे असं व्यवस्थित पसरून घेऊया। त्यात आता आपण दह्यात मॅरिनेट केलेलं चिकन घालून वर अशी खोलगट झाकणी ठेवूया। या झाकणात कमीत कमी 1/2 वाटी पाणी मावायला पाहिजे। पाणी घालून हे पातेलं आपण बारीक गॅसवर ठेवूया। 5-6 मिनिटं झाली आहेत, आपण चिकनच्या पातेल्यावरचं झाकण काढून पाहूया। हे बघा, ताटलीवरचं पाणी चांगलंच गरम झालं आहे आणि चिकनलाही बरंच पाणी सुटलं आहे। आता आपण गरम झालेलं ताटलीवरचं पाणी चिकनमध्ये घालू आणि ताटलीवर परत तेवढंच पाणी घालून ठेवू। आता 15 ते 18 मिनिटं झाली आहेत, आपण पहिल्यांदा चिकनमध्ये गरम पाणी घातलं होतं, त्यानंतर चौथ्या वेळेला आपण हे गरम पाणी या चिकनमध्ये घालतो आहोत।
दर 4-5 मिनिटांनी 1.5 वाटी पाणी। अशा प्रकारे एकूण 6 वाट्या गरम पाणी आपण या चिकनमध्ये घातलंय आणि साधारण 20 ते 22 मिनिटं बारीक गॅसवर चिकन गरम पाण्यात शिजलंय। हे बघा, चिकन पांढरट दिसतंय, चिकन आता शिजलंय आणि चिकनचं फ्लेवर या पाण्यात पुरेपूर उतरलंय। हा आता पिवळा रस्सा तयार झालाय। आता आपण यातून चिकनचे पीसेस काढून घेऊया। हे पीसेस आपण चिकन मसाला करण्यासाठी वापरू शकतो। आता या पिवळ्या रस्स्यात आपण आधी केलेल्यातला साधारण 1 ते 1.5 वाटी मसाला मिक्स करून घेऊ। तुम्हाला जर तांबडा रस्सा थोडा घट्ट जर आवडत असेल तर 1.5 वाटीच्या ऐवजी तुम्ही 2-2.5 वाट्या वाटलेला मसाला यात घालू शकता। यात थोडं मीठ घालू। हे बघा कसा मस्त लालभडक रंग दिसतोय। आता आपण हे उकळायला ठेवूया। तांबडा रस्सा उकळून आता छान एकजीव झालाय। आपला तांबडा रस्सा तयार आहे। या पावसाळ्यात किंवा थंडीत घरी केलेला चमचमीत गरमागरम तांबडा रस्सा पिऊनच बघा। तुम्ही अजून कांचन बापट रेसिपीज हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज ते सबस्क्राईब करा, व्हिडिओज बघा, लाईक करा आणि आपल्या आवडत्या मित्रांबरोबर शेअरही करा। आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला नसेल तर तो का आवडला नाही हे मला प्लीज कमेंट करून सांगा।